कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या सी पी मधील वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांचं मार्च ते जून या चार महिन्यांचं वेतन मिळालेलं नाही कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना वेतन देताना मात्र शासनानं चालढकल सुरू केली आहे त्यामुळे या डॉक्टरांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला सुमारे ऐंशी डॉक्टर संपावर गेल्यामुळे सीपीआरची वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडली दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वैद्यकीय या सचिवांशी संपर्क साधला येत्या तीन दिवसात थकीत वेतन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं सचिवांनी आश्वासन दिलं त्यानंतर आज दुपारी चार नंतर संप मागे घेण्यात आला राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाळीस वैद्यकीय अधिकारी आणि चाळीस सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती केली आहे एकीकडं जिल्ह्यात कोरोना म्युकरमायकोसिस अशा आजारांची परिस्थिती गंभीर बनली आहे अशावेळी आरमधल्या त्या कंत्राटी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिली पण या डॉक्टरांना मार्च ते जून या चार महिन्यांचं वेतन अजूनही मिळालेलं नाही शासनानं कंत्राटी डॉक्टरांना वेतनश्रेणी एकमधून काढून कंत्राटी दहा या शीर्षकाखाली वेतन द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळंच डॉक्टरांचा पगार थकला ही समस्या कायमची सोडवायची असेल तर पूर्वीप्रमाणेच श्रेणी एक या शीर्षकाखाली डॉक्टरांचा पगार देण्यात यावा अशी मागणी सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे चार महिन्यांच्या थकीत पगारासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटला नसल्यानं आज सकाळपासून डॉक्टरांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं संपाची आगाऊ माहिती असतानाही सीपीआर प्रशासनानं पर्यायी व्यवस्था केली नाही त्यामुळे सीपीआरची आरोग्य सेवा कोलमडली अपघात विभागातलं काम ठप्प झालं तर पोस्टमार्टमचं कामही बंद होतं दरम्यान कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखाबार यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय सचिवांशी संपर्क साधला पुढील तीन दिवसात पगारासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन वैद्यकीय सचिवांनी दिलं कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सात दिवसांसाठी आंदोलन स्थगित केलं आणि दुपारी चार नंतर सर्व डॉक्टर कामावर हजर झाले सात दिवसांत वेतन जमा केलं नाही तर मात्र बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिलाय